राम राम मंडळी, गावाकडची वाट रेसिपी चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे मंडळी। तर उन्हाळा चालू झाला बघा, आता उन्हाळ्याची चाहूल म्हणायचं म्हणजे आता मार्च महिना चालू झाला बघा, कसा एकदम सगळं वाळून गेलं। आता तर इथं लसूण आहे आपला थोडंफार शेतामध्ये जेवढं आहे तेवढं। शेंगडी, शेंगडीची भाजी आवडती का? आता काही जणांना आवडत असते काही जणांना नाही, तर तुम्हाला आवडत असेल तर आपण ह्याची पण रेसिपी टाकूत। छान आलं बघा एकदम फुलं वगैरे मस्त दिसतंय। आता हे कांद्याचं बघा किती छान फुल दिसतंय, निसर्गाची निर्मितीच खूप छान असते। तर दोडके पण आहेत। तर चला आज आपण मस्तपैकी टमाट्याची चटणी करणार आहोत आपण, टोमॅटोची। तर इथं वांगे आहेत, वांग्याचे पण जरा वाईट आले सध्या, काय होईल आता माहीत नाही। आता वांगे आलेत तसे नाही, तर टोमॅटो, तर चला टोमॅटो घेऊत। तर आता ही चटणीसाठी आपण टमाटे घेतलेत, एवढेच घेतलेत। आता मस्तपैकी जे टोमॅटो चटणी करत आपण आज जे कोण आज करून घेणार आहेत, तर चला मंडळी। तर आता आपण काय करू, कांदा टमाटे चिरून घ्यायचे ना? तर ताजाच कांदा आहे, पण कांदे वाळलेलेच टिकतात बी, आणि हे पण हे आपल्या लगेच खायला लागतात म्हणून आपण ताजेच आणतो। तर आता कांदा आणि टोमॅटो कापून घेत, एवढे नाही लागायचे टमाटे आपल्याला, है का नाही? जेवढे लागतात तेवढे घेत कापून। जेव्हा बसले काय आबा लगेच, आता टमाटे चिरले तर थांबा, आता भाजी कुठवर आली बघतो। कर बर लवकर, आम्हाला भूक लागली। हे चिरून ठेवलंय, भाकर झाली ना? झाली भाकर। आता इथं ठेवलंय आता कढई, तर काय तेल टाकायचं, त्यात तेल टाकायचं, जिरे टाकायचे, तेल टाकायचे, कांदा टाकायचा। तर टमाटे आणि कांदा चिरून घेतलाय आपण, ज्याला आंबट आवडतंय त्यांनी धुवायचं नाही ना, धुवून घ्यावं लागते। धुवून घेतलं तर म्हणजे आंबटपणा कमी होते। तेल टाकायचं त्यात, दोन पळ्या तेल टाकले। तेल गरम झालंय, जिरे टाकले थोडे। जिरे आता मस्तपैकी भाजून निघालेत, तळून निघालेत। आता काय टाकायचं, कांदा का? कांदा चांगला भाजून घ्यायचा। आता मीठ टाकून घेतलं आपण थोडं, आणि हळद, तांबडं तिखट टाकायचं, लाल तिखट टाकून घेतलं। जरा जास्त चाकायची चटणी आहे का नाहीतर जरा गोड गोड लागते की आंबट लागते, भाजून घेत चांगलं। तर आता लगेच आपण टोमॅटो टाकून घेतो, चांगलं भाजून जात। तर झटपट होणारी रेसिपी आणि चविष्ट एकदम बनवण्यासारखी आणि घरी सगळ्यांनाच आवडते। तर चपाती बरं तर खूप छान लागते आणि भाकरी बरं पण तुम्ही खाऊ शकता, जशी आवड आहे तुमची तशी। शेंगदाण्याचं कुठे एक टाकायचं का? लगेच टाकून घ्यायचं, बरं। बघा ही चटणी आता खाऊ लागते करून,
किती वेळ लागते ह्याला भाजायला? झाकून ठेवायचं का? दोन मिनिट झाकून ठेवायचं. तर मंडळी, असेच आम्ही छान गावरान पद्धतीचे आजीच्या हातचे व्हिडिओ टाकत असतो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा आणि आजीला सांगत जा कमेंट करून की कशी आजीची रेसिपी, आजीचं किचन कसं आहे, आजीचा स्वयंपाक कसा करण्याची पद्धत आहे. तर छान छान भाजी बनवित असते आमची आजी. तर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा, खाली लाल कलरचं बटन आहे आणि समोरची घंटा पण दाबा. तर आता काय करायचं, झाकून ठेवायचं का? तर आता 5-10 मिनिटं झाकून ठेवायचं. आणि ह्याच्यामध्ये काही जण दाळ पण टाकतात की? दाळ टमाटर कांदा चटणीला नसते वाटतं. हा बरोबर. झाले आता चांगले पोस्टली लगेच ठसका उठलाय चांगला. आमच्या आजी जरा तिखटच असते गावरान तडका. उतर साईडला घेऊत आणि बाजूला आता लगेच भाकर करायची. तर भाकर पण करून घेऊ दे. तर भाकर करायची अशी मस्त पैकी ज्यावरीची भाकर आहे. करूया छान भाकर. चुलीवरच छान होतात भाकरी, पण जरा अडचणीमुळे आपण आजीचे म्हणजे चूल पेटवा सगळा धूळ दूर होत आहे, डोळ्यात त्रास होत आहे, त्यामुळं आजीचं आमचे ऑपरेशन पण झालेलं आहे, त्यामुळं चुलीवर सहसा टाळतो. बघा आजीच्या हातची भाकर एकदम गोल गरगरीत. उचलून तव्यावर. तर झाला आमचा स्वयंपाक आता. तर आबा कशी झाली भाजी? नंबर एक भाजी झाली. काबाची स्पेशल भाकर जरा जाड भाकर असते. आबाची भाकर बघून मस्त पोळी सारखी झाली. हा जाड भाकर कसं म्हातारा माणसाला खायला येते, त्यामुळे. टमाटे चटणी आणि दुसरी कोणती भाजी? आंबाड्याची भाजी. आंबाड्याची? आंबाड्याची भाजी थरमट छान असते. असं का? आंबाड्याच्या भाजीचा पण आपण रेसिपी टाकलेली, ज्यांना आवडते आणि गावाकडे कशा पद्धतीने बनवते ते बघायचे असले तर नक्कीच चॅनलवर जाऊन बघा. आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. तर भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.